अर्ज भरण्यासाठी किशोर शिंदे निघालेले आहेत, मेट्रोने निघालेला आहात, एवढ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची तिकीट काढली, काय कारण आहे मेट्रोने जाण्याचं? काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निशाणी आहे रेल्वे इंजिन, मेट्रो आहे रेल्वे इंजिनचा ऍडव्हान्स पार्ट आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या महाराष्ट्राला एक विकासाचा आराखडा दिला. आधुनिक महाराष्ट्र कसा आहे तसं या आधुनिक मेट्रो आहे, त्याच्यामुळे आम्ही या मेट्रोमध्ये चाललेलो आहे. या मेट्रोमध्ये आपल्या नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांनी सुद्धा प्रवास केला होता, त्यांच्या विचाराशी सुसंगत विचार मनसेचा आहे, त्या माध्यमातून आम्ही चाललेलो आहे आणि पुण्यातील महाराष्ट्रातील जनतेच्या कर रुपेतनं ही मेट्रो झालेली आहे, त्या माध्यमात म्हणून तर आम्ही या मेट्रोने चाललोय. लोकांना त्रास द्यायचा नाही. मी एक भूमिपुत्र आहे, आम्ही कोथरूडचे आहेत, आम्ही कोथरूडमध्ये आमचा जन्म झाला, कर्मभूमी आहे, आम्हाला कल्पना आहे आमच्या लोकांना त्रास दिला तर काय होईल, म्हणून आम्ही लोकांना त्रास नको व्हायला म्हणून मेट्रोने चाललोय. पाहतोय की आपल्याला वनाचं मेट्रो स्टेशन पाहायला मिळतंय आणि हे पुढे नॉनस्टॉप पर्यंत हे सगळे पदाधिकारी जाणार आहे. आपण पाहतोय की हा कोथरूड विधानसभा मतदारसंघ, त्याच मतदारसंघामध्ये किशोर शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, विजयाची खात्री आहे का? विजयाची खात्री जो फॉर्म भरतो तो विजयासाठीच असतो, अपक्ष असला तर त्याला वाटतं विजयच राहायला पाहिजे, तर आमच्याकडे विजयाची खात्री 100%. कोंडीचा सामना करावा लागतोय का? प्रचंड. मला तेच म्हणायचं आहे की प्रस्थापितांनी काय केलं की म्हणून आम्हाला अशा पद्धतीने आज जावं लागतंय. प्रस्थापितांना विस्थापित करण्यासाठीचा हा अर्ज आहे. किती वेळ लागतो? एक ते दीड तास लागतो, त्यामुळं